सामने माननीय स्वर्गवासी रामचंद्रजी मडवी साहेब यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी आयोजक आमचे योगेशजी मडवी, हितेंद्र मडवी आणि सर्व त्यांचे या गावकरी आणि मित्र परिवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित करण्यात आली। मला वाटतं ज्या व्यक्तीने ज्या जीवनामध्ये त्याच्या फक्त त्याग आणि संघर्ष आणि प्रत्येकाला देण्याचं काम केलंय ते असे आमचे रामचंद्र मडवीजी यांनी नेहमी क्रीडा क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो त्या ठिकाणी नेहमी देण्याचं कार्य केलेलं आहे आणि त्या कार्याला लक्षात घेऊन या ठिकाणी योगेश मडवी असो हितेंद्र मडवी असो आणि त्यांचे या ठिकाणचे सहकारी असो यांनी तो प्रवाह चालू ठेवलेला आहे आणि त्यांच्या या कार्याचं एक प्रतीक म्हणून या आयोजनाचे त्यांच्या नावारूपी असलेला हा हे सामने या ठिकाणी भरवण्यात आले। मी खरंच कारण की हा माणूस गेल्यानंतर कोणी विचारत नसतो त्याचे विचार आचार संपुष्टात झालेले असतात पण ते विचार जिवंत ठेवणारे त्यांचा परिवार योगेश मडवी असू द्या हितेंद्र मडवी असू द्या त्यांचे सहकारी त्यांचं खरंच मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि येणाऱ्या काळामध्ये हे असेच सामने हे असेच रामचंद्रजी मडवींचे विचार हे अनंत काळापर्यंत टिकून राहतील असं मी या ठिकाणी नमूद करतो आणि खरंच या ठिकाणी असं भव्य दिव्य जो भगवामय वातावरण पूर्णपणे या ठिकाणी आपण ज्या ज्या पद्धतीने प्राईज ठेवलेले आहेत जसे पंचांना आणि समालोचकांना हे प्रथमच या ठिकाणी होत आहे त्यामुळे या ठिकाणी अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि मला वाटतं की हे असंच इतर संघांनी यांचा आदर्श घ्यावा एवढंच बोलेल। आणि एक जाता जाता एक आमच्या असोसिएशनचं प्रत्येक खेळा टीमने आमच्या असोसिएशनच्या माध्यमातून एक सूचना देण्यात येते की ज्या ज्या ठिकाणी टूर्नामेंट्स असतील त्या ज्या ज्या ठिकाणी क्रिकेट असे सामने असतील त्या ठिकाणी प्रत्येक खेळाडूने युनिफॉर्ममध्ये असावं एवढंच या ठिकाणी मी निवेदन करेल। एवढंच बोलतो जय जय महाराष्ट्र।